बाराव्या शतकामध्ये ज्यांनी समग्र समाज क्रांतिकीर असे समतेचे महानायक महात्मा बसवण्णा त्यांचे समकालीन सर्व शरणगण यांना मी प्रथमतः अभिवादन करतो. या बसवपीठावरील पूज्य स्वामीजी, शिबिराध्यक्ष डॉक्टर सूर्यकांतजी घुगरे सर, आमचे मार्गदर्शक विद्रोही चळवळीचे कार्यकर्ते प्राध्यापक राजाजी शिरगुप्पे, सूत्रसंचालनकार डॉक्टर लक्षटे सर, डॉक्टर बेचेवार सर, राजूजी झुबरे, जयशेट्टी सर, कर्डीबुद्धी सर, कांचनताई मॅडम, त्यानंतर धानप्पा पटनशेट्टी सर या ठिकाणी आहेत, उंबोळे सर आहेत, तसेच येथील लंबे परिवार, पाटील परिवार आणि इथं बसलेले सर्व शरणगण, गोटखिंडे सर, मला पण 15 मिनिटाचा वेळ देण्यात आलेला आहे. आपण सकाळपासून प्रत्येक विषयाच्या अनुषंगानं प्रत्येक वक्त्याचे विचार ऐकत आहात. राजा शिरगुप्पे सरांनी मूल्यांकन केलेलं आहे कुणाकुणाचं काय चुकलं, कुणाकुणाचं काय हुकलं. मला काही मूल्यांकन करण्याचा अधिकार नाही, पण एक सांगू इच्छितो, वक्त्याने आपापल्या विषयावर बोलायचंय, दुसऱ्याच्या विषयामध्ये घुसखोरी करायची नाही. म्हणून आपण आपला विषय मांडत मांडत जर दुसऱ्याच्या विषयात घुसखोरी केली तर विषयाची पुनरावृत्ती होऊ शकते. म्हणून मी एक घुसखोरी वेगळी आणि अतिक्रमणाची दुरुस्ती करा, बरोबर, ठीक आहे, मान्य आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी शिरगुप्पे सर असतील किंवा झुबरे सर असतील किंवा बिचेवार सर असतील, ते यांनी ऐतिहासिक मांडणी केलेली आहे, त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये वाद प्रतिवाद आहे, पण माझ्या विषयामध्ये वाद प्रतिवाद नाही, माझा विषय सोपा आहे. कारण इतिहास आला की त्याच्यामध्ये वाद प्रतिवाद, संशोधन, खरं खोटं, सत्य असत्य, म्हणून माझा विषय इतिहासाशी संबंधित नाही शिरगुप्पे सर, म्हणून त्याच्यामध्ये वादविवाद होण्याचा विषय नाही. कारण माझ्या पीएचडीचा विषय आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये महात्मा बसवण्णांच्या वचनांमधून अभिव्यक्त होणाऱ्या भारतीय संविधानिक मूल्यांचा चिकित्सक अभ्यास. हा चिकित्सक अभ्यास की महात्मा बसवण्णांच्या वचनांमध्ये आजचं भारतीय संविधान कसं दडलेलं आहे ते शोधून काढायचं आहे, बरोबर. आणि म्हणून त्यांनी मला विषय दिलेला आहे लिंगायतांची स्वतंत्रता, राष्ट्रीय एकात्मता आणि संविधान निष्ठा. विषयाचे 3 पैलू आहेत. एक आहे लिंगायतांची स्वतंत्रता, हा विषय या अगोदर वक्त्यांनी मांडलेला आहे. लिंगायत स्वतंत्र आहे, त्यांचं स्वतंत्र तत्वज्ञान आहे, त्याची स्वतंत्र संस्कार व्यवस्था आहे, त्यांचा स्वतंत्र धर्म आहे, जीवन व्यवस्था आहे, जीवन प्रणाली आहे, त्याच्याबद्दल मी पुनरावृत्ती करू इच्छित नाही. आणि मग मी माझ्या मूळ विषयावर येणार आहे, तो म्हणजे भारतीय संविधानाची निष्ठा आणि लिंगायत. लिंगायत समाजाची संस्कृती, लिंगायत समाजाचं तत्वज्ञान, लिंगायत समाजाचे आचार विचार आणि भारतीय संविधानावर त्यांची असलेली निष्ठा. आणि म्हणून ज्यावेळेस मी बसवादी शरणांचे वचन वाचायला लागलो त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं, मी राज्यशास्त्राचा प्राध्यापक असल्यामुळं भारतीय संविधानाचं तत्वज्ञान मी अभ्यासलं आणि बसवादी शरणांचे वचनही मी अभ्यासले, आणि हे अभ्यासल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं वचननामा आणि भारतीय संविधानाचा सरनामा एक आहे हे आम्हाला निष्ठून सांगावं लागणार आहे. आता संविधानाचा मी वाचायला नाही की सरनामा कुठे वाचणार. आपल्या भारतीय संविधानामध्ये 495 कलम आहेत, ते सर्व कलम न वाचता त्या संविधानाचं तत्वज्ञान कमीत कमी शब्दामध्ये कमीत कमी वेळामध्ये लोकांना समजावं म्हणून भारतीय संविधानाचं तत्वज्ञान एका पेज मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संविधानाला एक प्रास्ताविका जोडलेली आहे. आपल्या शाळेतले जर विद्यार्थी असतील तर महाराष्ट्र शासनाने आता प्रत्येक पुस्तकामध्ये सुरुवातीला प्रास्ताविका दिलेली आहे. संविधान वाचायला वेळ नाही, फक्त सरनामा तरी वाचा, बरोबर, तेवढा सरनामा तरी वाचा. आणि त्या सरनाम्यामध्ये भारतीय संविधानाचं समग्र तत्वज्ञान आहे.
की आम्हाला कुठली समाज व्यवस्था निर्माण करायची आहे, आम्हाला कुठल्या दिशेनं जायचं आहे, आम्हाला कुठली समाज व्यवस्था निर्माण करायची आहे की ज्यासाठी हे संविधान आम्ही या देशासाठी लागू केलेलं आहे, हे आम्हाला सरनामा वाचल्यानंतर लक्षात येऊ शकतं. कमीत कमी शब्दामध्ये भारतीय संविधानाचं तत्वज्ञान या सरनाम्यातल्या शब्दामध्ये आलं. आणि म्हणून त्याला मी सरनामा म्हणतो, कारण सरनामा आणि वचननामा, तुम्ही सरनामा वाचा आणि वचन पण वाचा. त्या सरनाम्यातलं तत्वज्ञान 12व्या शतकामध्ये बसवावी शरणाने वचनांमध्ये कसं मांडलेलं आहे, नुसतं मांडलेलं नाही तर प्रत्यक्ष कृती पण केलेली आहे. म्हणून भारतीय संविधानाप्रती असलेली निष्ठा 12व्या शतकापासून या समाजामध्ये सातत्यानं प्रवाहित होत आलेली आहे. म्हणून आम्ही मूळ भारतीय आहोत, नंतर लिंगायत आहोत, आणि लिंगायत तत्वज्ञान हे भारतीय संविधानातल्या मूल्यांमध्ये कसं दडलेलं आहे, याचा अर्थ असा आहे की संविधान जर तुम्ही वाचलं तर कलम नंबर 12 ते 35, कलम नंबर 12 ते 35 मूलभूत हक्क आहेत, कलम नंबर 36 ते 51 मार्गदर्शक नीतीदर्शक तत्व आहेत, आणि कलम नंबर 51 अ मध्ये मूलभूत 10 कर्तव्य आहे. भारतीय संविधानातले मूल्य तुम्हाला कलम नंबर 12 पासून कलम नंबर 51 अ पर्यंत त्या ठिकाणी दडलेले तुम्हाला दिसून येतील. म्हणजे कलम नंबर 12 पासून कलम नंबर 51 पर्यंत जर तुम्ही हे सर्व कलम वाचले तर आपल्या लक्षात येईल की भारतीय संविधान कोणत्या मूल्यांवर आधारलेली आहे. कलम नंबर 12 ते 35 या मूलभूत हक्कांना भारतीय न्यायालयाच्या कक्षेत ठेवण्यात आलेला आहे, पण कलम नंबर 36 ते 51 यांना मार्गदर्शक तत्व म्हटलेलं आहे, ते न्यायालयीन कक्षेच्या बाहेर आहे. आणि मग हा सगळा भारतीय संविधानाचा इतिहास आपण वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की भारतीय संविधानावर म्हणजेच भारतीय संविधानानं दिलेल्या मूल्यांवर लिंगायत समाजाची निष्ठा आहे. इतकंच नाही तर वचनांमधले मूल्य हे भारतीय संविधानामध्ये कसे दडलेले आहे, म्हणजे संविधानानं सांगितलेले मूल्य हे आमच्या वचन साहित्यानं आम्हाला सांगितले, आणि तेच वचन साहित्य आमचा प्रमाण ग्रंथ आहे. त्याच वचन साहित्याचं आचरण आम्ही करतो, म्हणजे वचन साहित्याचं आम्ही आचरण करतो, म्हणजे कलम 12 ते कलम 51 अ मध्ये संविधानानं सांगितलेले जे मूल्य आहेत तेच मूल्य आम्ही आचरणामध्ये आणतो. हा आमचा संदेश आहे. आणि म्हणून नक्कीच आपल्याला असं सांगता येईल, सरनामा आणि वचननामा एक आहे. आम्ही भारतीय या शब्दाने भारतीय संविधानाची सुरुवात झालेली आहे. आम्ही भारतीय आणि म्हणून आम्ही सुद्धा आम्ही शरण आहोत. आता काही लोक म्हणतात की शरण म्हणजे कोण, बरोबर आहे, शरण म्हणजे आम्ही भारतीय. शरण होण्यासाठी कुठल्याही जातीची, कुठल्याही पंथाची, कुठल्याही भेदभावाची त्याला आठ नाही. कुणीही शरण होऊ शकतं. आता एक प्रश्न निर्माण झाला की नुसतंच विभूती लावल्यानं आणि नुसतंच इष्टलिंग बांधल्यानं लिंगायत होता येतं का? लिंगायत होण्यासाठी लिंगेन आयत लिंगायत, लिंग बांधणं, इष्टलिंग बांधणं हे लिंगायतांची ओळख आहे. पण जे इष्टलिंग बांधत नाहीत त्यांनी मी इष्टलिंग बांधत नाही म्हणून सांगण्याची गरज नाही, तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण मला असं वाटतं की ज्यांना हे बांधायचंय, आता मला सांगा 33 कोटी देव पूजण्यापेक्षा एका देवावर येणं हे 12व्या शतकात सर फार मोठी क्रांती होती. आज सुद्धा देव नाही म्हणल्यानंतर लोक दगडा अंगावर घेऊन यायला. मी माझ्या महाविद्यालयामध्ये पाली भाषा शिकवतो, मी मुलांना सांगितलं बुद्धानी देव मानला नाही, मुलांनी प्राचार्याकडे जाऊन तक्रार केली की सर देव नाही म्हणतो. प्राचार्यांनी मला बोलावून घेतलं, लहान मुलांना असं सांगू नका. मी म्हणलं पाली माझा विषय, बुद्धाचं तत्वज्ञान मी बदलून सांगणार नाही, मला घेऊ वाटलं तर घे, पाली नाही तर बदलून टाकू. म्हणजे ही अवस्था सध्या समाजामध्ये आहे. आणि म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं आहे की या ठिकाणी बसवादी शरणांनी सांगितलेलं आहे की शरण कुणाला म्हणावं, शरण कुणी होऊ शकतं, त्याला जातीचं बंधन नाही. स्त्री पुरुषांना शरण होता येतं. शरण ही एवढी व्यापक कल्पना आहे. भारतीय नागरिक म्हणजे शरण आहे, भारतीय नागरिक म्हणजे शरण आहे. कुणालाही शरण होता येतं. जो नम्र आहे, जो सत्य सदाचाराचं आचरण करतो तो शरण आहे. मग तो कोणत्याही देशात राहू द्या,
कुठंही राहू द्या, कुठल्याही आचार विचाराचा तो शरण आहे. आता एक शरण असं म्हणतो, नुसतेच भस्म धारण केल्याने म्हणता येईल का शरण? माझं म्हणणं नाहीये ते शरणाचं म्हणणं, नुसतेच भस्म धारण केल्याने म्हणता येईल का शरण? नाही नाही हो देवा. ज्याने दुराचाराला भस्म केले तो खरा शरण आहे, म्हणून त्याला शरण म्हणावं. म्हणजे हेच आता जे प्रश्न उपस्थित झाला होता, ज्यानं दुराचार भस्म केले, बरोबर आहे, ज्याने दुराचार भस्म केले पण नुसताच भस्म धारण करतो आणि दुराचाराला नाही भस्म धारण, दुराचाराला भस्म केला नाही तर तो कसा शरण? हे त्या शरणाला म्हणायचं आहे. म्हणून जो दुराचार नष्ट करतो तो कुठल्याही जातीचा असो, जो सत्य सदाचारी आहे, सतवर्तनीय आहे, जो सतमानव आहे तो शरण आहे. म्हणून आम्ही भारतीय लोक या तत्वानुसार शरण होऊ शकतो. आणि म्हणून बसवंतांनी म्हटलं, माझ्यापेक्षा लहान कोणी नाही आणि शरणांपेक्षा महान कोणी नाही. ही समानता शरण या शब्दामध्ये आपल्या लक्षात येऊ शकते. म्हणून आम्ही भारतीय लोक शरण आहोत आणि शरण ही परंपरा समतेची परंपरा आहे. म्हणून या संविधानाची सुरुवात आम्ही भारतीय लोक या शब्दानं झाली असली तरी नक्कीच शरण या शब्दामध्ये सुद्धा ही आमची निष्ठा आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, व्यक्ती प्रतिष्ठा, संधीची समानता हे शब्द संविधानामध्ये आहेत. आणि ही संविधान निष्ठा लिंगायतांमध्ये कशी आहे? लिंगायत धर्म, लिंगायत समाज आणि आमचं वचन साहित्य स्वातंत्र्याला प्राधान्य देणारं साहित्य आहे. कारण जगामध्ये स्वातंत्र्यासाठी अनेक लढे झाले, संघर्ष झाले, अनेक चळवळी झाल्या. 12व्या शतकामध्ये बसवंतांनी सुद्धा ही जी लिंगायत नावाची चळवळ निर्माण केली, ही लिंगायत नावाची चळवळ सुद्धा स्वातंत्र्य, समता, बंधुता हे तत्व समाजामध्ये प्रस्थापित करण्यासाठी निर्माण झालेली एक चळवळ होती. एका माणसानं मला प्रश्न विचारला, बसवंतांनी जाती नष्ट केल्या मग लिंगायत नावाची एक नवी जात का निर्माण केली? त्याचा प्रश्न बरोबर आहे की बसवंतांनी जाती जर नष्ट केल्या तर नवी लिंगायत नावाची जात का निर्माण केली? आता काय उत्तर द्यावं त्याला? त्याला मी माझ्या स्टाईल मध्ये उत्तर दिलं असं तुम्हाला पटते का? पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. बसवंतांनी लिंगायत ही नवी जात निर्माण केली नाही, तर बसवंतांनी जातीयता नष्ट करण्यासाठी लिंगायत ही समतेची चळवळ निर्माण केली होती हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि या चळवळीचं रूपांतर नंतर धर्म या व्यवस्थेमध्ये झालेलं आहे. म्हणून जातीभेद नष्ट करणारी ती समतेची दिंडी होती, ते समतेचं आंदोलन होतं, ते शरणांचं आंदोलन होतं. आणि म्हणून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर ही चळवळ 12व्या शतकामध्ये शरणांनी निर्माण केली आणि अनुभव मंडपातून ती निर्माण झाली. अनुभव मंडपातून त्या चळवळीचा उगम झाला आणि म्हणून आम्हाला स्वातंत्र्य होतं. अख्ख्या महादेवीला प्रश्न विचारण्याचा अधिकार होता, बरोबर आहे, सत्यकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार होता, प्रश्नोत्तर करण्याचा अधिकार होता. कीर्तनामध्ये 2 तास कीर्तनकार फक्त कीर्तन करतात, प्रश्न विचारणा अजिबात नाही नाही अधिकार नाही. आता अनुभव मंडपामध्ये पाटील सर मोठ्या मोठ्याने बोलतात म्हणून खरं नाही, मोठ्या मोठ्या आवाजात बोलतात म्हणून खरं नाही. बुद्धांनी सांगितलं, कलाम सूत्रामध्ये बुद्ध असं म्हणाले, अरे ग्रंथात सांगितलं म्हणून खरं मानायचं का? अरे बुद्धाने सांगितलं म्हणून खरं मानायचं का? अरे त्रिपिटकात सांगितलं म्हणून खरं मानायचं का? परंपरेने आलं म्हणून खरं मानायचं का? गुरुनं सांगितलं म्हणून खरं मानायचं का? कोण सांगतय यापेक्षा सांगितल्यामध्ये सत्यता किती आहे याच्यावर ते खरेपणा आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, कोण सांगतय यापेक्षा सांगितल्यामध्ये सत्य किती आहे याच्यावर त्याचं महत्व आहे. म्हणून अनुभव मंडपामध्ये कोण काय बोलतंय यापेक्षा बोलल्यानंतर त्याच्यावर चर्चा व्हायची, वाद विवाद व्हायचा आणि वाद विवाद झाल्यानंतर त्याच्यातली सत्यता पडताळून पाहिली जायची आणि त्याच्या नंतर ते स्वीकारलं जायचं. म्हणून लिंगायतांचं तत्वज्ञान हे चर्चेवर आधारलेलं तत्वज्ञान आहे. म्हणून आजही जर काही प्रश्न निर्माण झाला तर तुम्ही एकत्र बसा, चर्चा करा आणि चर्चा करून निर्णय घ्या. आलं का लक्षामध्ये? म्हणून लिंगायतांचं हे तत्वज्ञान, ही चळवळ, त्याला कालबाह्यतेचा धोका नाही, ते लवचिक आहे, समाजाबरोबर चालणारं तत्वज्ञान आहे. कारण त्या काळामध्ये तुम्ही एकत्र बसा, चर्चा करा, अनुभव म्हणतं घ्या.